नमस्कार, आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर योगेश माणिक. काल होता 25 एप्रिल. 25 एप्रिल हा दिवस वर्ल्ड मलेरिया डे म्हणून साजरा केला जातो. तर मलेरिया हा एक डासापासून होणारा रोग आहे हे तुम्हाला माहीतच असेल. मलेरिया हा एक प्राणघातक रोग आहे. जगामध्ये दरवर्षी 5.5 कोटीच्या वर लोकांना हा आजार होतो आणि 4.5 लाखापेक्षा जास्त लोक याच्यामुळे मृत्युमुखी पडतात. तर मलेरियाच्या बाबतीत सगळ्यांना माहिती व्हावं, जनजागृती व्हावी. मलेरिया कसा होतो, त्याच्यापासून वाचण्यासाठी काय काय करावं लागेल, ह्यासाठी हा वर्ल्ड मलेरिया डे साजरा केला जातो. तर ह्याच दिवशी एक खुशखबरी, गुड न्यूज आलेली आहे की आफ्रिकेतल्या मालवा या देशामध्ये वर्ल्ड्स फर्स्ट मलेरिया वॅक्सिन, यानी की जगातली पहिली मलेरियावरची लस तिथं त्यांच्या इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे तिथल्या मुलांना ती द्यायला चालू केलेली आहे. तर बघूया की काय आहे ही न्यूज. व्हिडिओ चालू करूया. आफ्रिकेतल्या मालवा या देशामध्ये तेथील मुलांना ही मलेरियाची लस द्यायची सुरुवात झालेली आहे. दिनांक 23 एप्रिल मंगळवारपासून तिथे या मुलांना लस दिली जात आहे. तर इथून पुढं थोड्या दिवसानंतर घाना आणि केनिया या दुसऱ्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये सुद्धा ही लस दिली जाणार आहे. तर ह्या लसीचे 4 डोस तेथील मुलांना दिले जाणार आहेत. जसे BCG, पोलिओ, MR, गोवर रुबेलाची लस असते आपल्याकडे, आपण मुलांना देतो त्या पद्धतीने ही लस दिली जाणार आहे. तर या लसीचं नाव आहे RTS-S लस. साधारणतः 30 वर्षापासून याच्यावर संशोधन चालू होतं आणि आत्ता कुठं जाऊन ती लस वापरात आलेली आहे. तर ह्या लसीचं 7 वेगवेगळ्या देशांच्या मध्ये ट्रायल घेण्यात आलेली आहे आणि 15,000 पेक्षा जास्त मुलांना ही लस दिलेली आहे. ह्या लसीचं सक्सेस रेट जरा कमी आहे, 39% आहे. बाकीच्या लसींचा सक्सेस रेट हा 97% असतो. पण मलेरियापासून जे मृत्यू होतात मुलांचे ते जर बघितले तर ही हा सक्सेस रेट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्या अगोदर जे मलेरिया वॅक्सिन शोधून काढण्यात आलेले होतं त्याचं 0% सक्सेस रेट होता, म्हणजे काहीच उपयोग नव्हता. तर ह्या मलेरियापासून जे मृत्यू होतात तर ते मृत्यू कमी करण्यासाठी तेथील सरकारने हे मुलांना द्यायचं चालू केलेलं आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.